तर दौदके चक्रीवादळामुळे मुंबईमध्ये जोरदार वारे वाहत असून मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी मोठमोठी झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान घाटकोपर येथील पंतनगरच्या आरएन नारकर मार्गावर मोठं झाड उन्मळून पडलं होतं. त्याचबरोबर घाटकोपर बस डेपो जवळच्या लक्ष्मीबाग नाला तुडुंब भरून वाहत असून नाल्याच्या काठावरील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दोन्ही ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर त्यांनी शहरात कोसळलेली झाडं तात्काळ हटवण्याचे निर्देश दिले आहेत. आज दिवसभर सोसाट्याचा वारा आणि तुफान पाऊस मुंबईकरांना अनुभवायला मिळतोय आणि या दौदके चक्रीवादळाचे परिणाम मुंबईत दिसून आले. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडं उन्मळून पडली आहेत, त्यामुळे ती झाडं आता मार्गावरनं बाजूला करण्याचं मोठं आव्हान पालिकेसमोर आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी नाले तुडुंब भरून वाहत आहेत, त्यामुळे तिथल्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे. त्यादृष्टीनं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या सगळ्याचा आढावा घेतला आणि यंत्रणांना निर्देश दिले.